नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पहिली महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. दसरा मेळावा परवानगीवरून शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली. सेनेच्या शिष्टमंडळाने जी नॉर्थ कार्यालयात विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली. अर्जाच्या परवानगीसाठी शिवसैनिकांनी विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली. मेळाव्यासाठी 22 ऑगस्टला सेनेकडून अर्ज करण्यात आला, मात्र अद्यापही विधी खात्याकडून कोणताही निर्णय झाला नसल्याचं मिलिंद वैद्य म्हणतात. लवकरच उत्तर देऊ असं पालिका अधिकाऱ्यांचं उत्तर आल्याचं मिलिंद वैद्य यांनी सांगितलंय. तर परवानगी मिळो न मिळो, ठाकरे सांगतील त्या ठिकाणी जमून मेळावा करणार असं मिलिंद वैद्य यांनी म्हटलंय. आता इथे विभाग अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलंय की 16 तारखेला विधी खात्याकडे दसऱ्याच्या परवानगी बाबत वॉर्डने त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, पण विधी खात्याकडनं आज मितीपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे आम्हाला ह्या दसऱ्याच्या परवानगीचं तुम्हाला आत्ताच्या घडीला उत्तर देता येणार नाही. कसंही आणि काही झालं तरी परवानगी मिळो अगर न मिळो, बाळासाहेबांचा हा करवट शिवसैनिक हा शिवाजी पार्कमध्ये उपस्थित राहणार आणि मेळाव्याकरता एकत्रितरित्या जमणार. तर शिवसेनेच्या अर्जावर आतापर्यंत काय अपडेट झाले ते पाहूया. शिवसेनेकडून 2 वेळा अर्ज करण्यात आला आणि प्रत्यक्षात 3 वेळा भेटही झाली. अर्ज आणि भेटी देऊनही अद्याप परवानगी मिळालेली नाही. शिवसेनेचा अर्ज विधी विभागाकडे पाठवला असं पालिकेचं म्हणणं आहे. तर विधी विभागाकडून अद्याप कळवलं गेलेलं नाहीये असं पालिका म्हणते. परवानगी मिळो अथवा न मिळो, मेळावा शिवतीर्थावरच होणार असं शिवसेनेची भूमिका आहे.